नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो तलाठी भरतीची जे मेरिट लिस्ट आहे आपल्याला कुठल्याही क्षणी येथे ते बघायला मिळू शकते आणि जे मेरिट लिस्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत जे आहे नियुक्तपत्र ते देण्यात येणार आहेत मित्रांनो आणि त्यासोबतच बघा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला ते जे आहे नियुक्तपत्र सव्वीसपर्यंत मिळणार तर यासंबंधित आपण बघा आपल्या त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहा वेळ वाया न झाला तर सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीची परीक्षा जी आहे सतरा ऑगस्ट ते चोवीस सप्टेंबर दरम्यान झाली होती आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही पार पडली आणि त्यानंतर जे आहे यामध्ये जे आन्सर की आहे ते जारी करण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांकडून काही का प्रश्नांवरती आक्षेप घेण्यात आले आणि सर्व काही शॉर्टआउट झाल्यानंतर याची गुणवत्ता यादी प्रसिद्ध तिथे करण्यात आली आणि गुणवत्ता यादीनंतर खरं प्रकरण येथे सुरू झालं तलाठी भरतीचं ते म्हणजे की यावरती खूप येथे आरोप प्रत्यारोप येथे झाले तलाठी भरतीवरून आणि यामध्ये जे गैरप्रकार झाले ते तिथे उघडकीस आले आणि त्यानंतर खूप सारे राजकीय हस्तक्षेपसुद्धा यामध्ये झाले आणि भरती रद्द करण्याचे प्रश्न त्यावरती उचलले गेले परंतु त्यानंतर जे आहे सरकारकडून येथे जे काही गैरप्रकार या भरतीमध्ये झाला आणि ज्यांनी केला त्यांना शिक्षा इथे मिळणार अशा प्रकारचं आश्वासन सरकारकडून इथे शासनामार्फत देण्यात आलं आणि जे प्रामाणिक विद्यार्थी होते त्यांचं इथे नुकसान झालं नाही कारण की बघा शासनातर्फे बघा इथे माहिती मिळत आहे की हे जे नियुक्तीपत्र आहे सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत जे आहे विद्यार्थ्यांना आहे ते मिळणार आहेत म्हणजे यावरून आपल्याला समजतं की जो हा निकाल आहे फायनल निकाल याचा लवकरच लागणार आहे मित्रांनो इथे आणि इथे आपण बघू शकता की सव्वीस जानेवारीपर्यंत कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तिथे जे आहे नियुक्तीपत्र आहे ते मिळतील तर बघा मित्रांनो तुम्ही जर पेसा पेसा जिल्ह्याच्या अंतर्गत जर फॉर्म भरलेला नसेल मित्रांनो तर तुम्हाला इथे नियुक्तीपत्र ते मिळतील तर बघा पेसामध्ये कुठले जिल्हे येतात तर तुम्ही इथे बघू शकता पेसामध्ये एकूण तेरा जिल्हे येतात मित्रांनो आणि याचा जो निकाल आहे हा काही काळासाठी ज बघा लेट लागू शकतो त्यासाठी तुम्हाला इथे वेट करावं लागणार आहे तर बघा एकूण तेवीस जिल्ह्याचा निकाल ते आधी लागणार आहे मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता की या जिल्ह्यात जे आहे तलाठीचा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे आणि बाकी तेवीस जिल्ह्याचा निकाल आधी लागेल तर बघा मित्रांनो कुठल्या जिल्ह्यातून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला वेट करावं लागणार आहे तर बघा अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली तुम्ही जर एवढ्या जिल्ह्यातून जर इथे फॉर्म भरलेला असेल मित्रांनो तर तुम्हाला तिथे वेट करावं लागणार आहे या तेरा जिल्ह्यातून कारण जे तेरा जिल्ह्या हे पेसा कायद्याअंतर्गत मित्रांनो इथे येतात आणि हे तेरा जिल्हे सोडून जेवढे पण जिल्हे आहेत त्यामधून ज्यांनी त्यां फॉर्म भरला असेल व मिरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल त्यांना तिथे लवकरात लवकर जे आहे ते सव्वीस तारखेपर्यंत येथे सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तपत्र ते देण्यात येतील तर पहा मित्रांनो तुम्हाला अपडेट कसे वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर पहा व्हिडिओ थांबूया तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद